नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅट एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता या विषयाच्या अंतर्गत आपण इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे शब्दाची मांडणी या घटकावर आधारित कसे प्रश्न विचारतात या संदर्भानं चर्चा करणार आहोत थोडक्यामध्ये जे आपण अल्फाबीट म्हणतो त्याला अल्फाबीट क्रमानुसार आपल्याला ते शब्द लावायचे असतात आणि आपल्याला त्यांचे क्रम जे आहेत हे वर खाली दिलेले असतात त्यांचा योग्य क्रम आपल्याला इंग्रजी डिक्शनरीप्रमाणे लावायचा असतो तर दोन हजार सतरामध्ये झाले जे पेपर आहेत टॅटचे त्या पेपरमधील प्रश्नपत्रिका एक ते पाचमधील जे प्रश्न आहेत जे आल्फाबीटवर आधारित आहेत त्या प्रश्नांचा आपण सराव करून घेऊयात क्वेश्चन काय दिल्यात आपण बघू फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट बघूयात होस्ट हॅबझार्ड हेस्ट हँग हँकरचीप तर खालील शब्दांची मान्य शब्दकोशानुसार करायची म्हणजे अल्फाबेटिकली किंवा डिक्शनरीनुसार आपल्याला मान्य करायची आहे मग बघा जेव्हा आपण एनालाइज अॅनालाइज करू तेव्हा आपल्याला सुरुवातीला काही अक्षर सारख्या सारख्याच बघा काय आहे य चर ये ए सार। या ये या चारही ठिकाणी ए आहे यच नंतर इथे काय आहे ओ मग येच्या नंतर हो येतो तर सगळ्यात शेवटी कोण येणार होस्ट शब्द नंबर एकचा चा मग बघा असंही उत्तर काढता येईल ऑप्शन एक हेच आपलं उत्तर झालं का शेवटी कोण आहे एक नंबर होस्ट बाकी कुठंच नाही बघा नंबर एक म्हणजे आपलं उत्तर मिळालं लगेच विदिन अ सेकंद परंतु आपण जर आणखी डीपमध्ये काढायला गेलं तर आपल्याला मिळतं बघा उत्तर बघा एच ए पी एच एस एच एन एच एन आता ये नंतर अगोदर काय येतं यन बरोबर मग आता हँग हैं, का चिप मग बघा यन नंतर जी आहे या नंतर डी ए म्हणजे हँकर चिप हा येईल नंबर एकला हे बघा नंबर एकला पाच नंतर हँग येईल नंबर दोनला बरोबर बघा नंबर चार ठीक आहे आता हेस्ट आणि हॅप झाड तर आपण हेस्टमध्ये पाहिलं तर काय बघा यस आहे ठीक आहे आणि आणि हॅप झाडमध्ये पी आहे मग अगोदर पी येतो म्हणून हॅपझड झाला नंबर तीन हेस्ट आला नंबर चार आणि होस्ट झाला नंबर पाच म्हणजे मग आपलं काय काय येईल बघा उत्तर जो पाच आहे तो नंबर एकला आला म्हणजे पाच चार दोन तीन एक अशी शब्दकोशाप्रमाणे मान्य होणार आहे मग अशी कुठे ऑप्शन एक मध्ये बघा दोन्ही पद्धतीने आपण उत्तर काढलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात काय आपला नेक्स्ट क्वेश्चन निर्देश खालील वा प्रश्नामध्ये चार शब्द दिले आहेत जर त्यांची शब्दकोशामधील वर्णाक्षरानुसार मान्य केली तर त्यांच्यापैकी कोण शेवटी येईल शेवटी कोण येईल बघायचं बघा काय आहे सेंट सी एन टी सेंट सी एन टी सेंट सी एन टी सेंट सी एन टी आता शेवटी कोण येईन या अगोदर आपण नंबर एकला कोण येऊन बघू बघा सेंट एन टी हा सगळ्या ठिकाणी सारखा आहे त्यानंतर बघा ई हा बघा हा सेंटेन्स बरोबर आहे हा आला नंबर एकला मग बघा आता इथं आय आहे इथे आय आहे बरोबर इथे पण आय आहे म्हणजे आय आय कटला आता बघा इथं यम आहे इथं यन आहे इथं यम आहे मग हा यनवाला झाला सगळ्यात शेवटी नंबर चारला ठीक आहे मग आता यम ई आणि इथं ई पुन्हा एन टी ए बघा एन टी ए मग इथं यल आय यल आय म्हणजे हा येईल नंबर दोनला बरोबर आणि हा इन नंबर तीनला म्हणजे आपली रचना कशी होईल माहिती आहे का सगळ्यात शेवटी कोण येणार आहे आपल्याला सी बरोबर आहे आता उत्तर सीच पाहिजे आपण ते सिद्धही केलं आहे पण ॲन्सर किंवा उत्तर दिलं होतं डी पण आपण उत्तर काढलं आपलं सी नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय दिलं आहे डायरेक्शन अरेंज द गिवन वर्ड्स इन अ डिक्शनरी अँड टिक वन दॅट कम्स फोर्थ कम्स फोर्थ म्हणजे सगळ्यात शेवटी कोण येणार आहे काय बघा कार्बोनिज कार्बोलिक कार्बोहायड्रेट आणि कार्बोनेट मग जेव्हा आपण आपलं चेक करतो बघा कार्बो हे सगळीकडे सारखं आहे बघा कार्बो 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 आणि कार्बो मग त्यानंतर कोणकोणते अक्षर आहेत बघा आपल्याला दिसतो इथं यच मग सगळ्यात पहिले यच येतो म्हणून यच नंबर एकला नंतर बघा इथं यन इथं यल आणि इथं यन ठीक आहे मग आता अगोदर कोण येतो यल मग हा झाला नंबर दोन ठीक आहे मग आता बघा नंतर कोण येतो इथं एन आहे इथं एन आहे मग यांच्यानंतर इथं ये आहे म्हणून हा झाला नंबर तीन आणि यांच्यानंतर आय आहे हा झाला नंबर चार आपलं उत्तर मिळालं कार्बो नीज तुम्ही जर डिक्शनरी घेऊन एकदा हे चेक केलं तर तुम्हाला हे क्लिक होऊन जाईल नेक्स्ट क्वेश्चन बघूयात निर्देश खालील शब्दाची शब्दकोशानुसार मांडणी करा सेव स्याव सेच सॅव्हिअर सॅर बरोबर सेम मांडणी करायची आहे मग बघा सगळ्या ठिकाणी सॅव 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 एकाच ठिकाणी यू आहे मग हा यू अगोदर तुझी बी सिडीत म्हणून हा झाला नंबर एकला म्हणजे जिथे दोन हा सुरुवातीला ते आपलं उत्तर आहे म्हणजे पर्याय ये गेला आणि पर्याय डी पण गेला आता राहिला बी आणि सी ठीक आहे मग चला आता पुढे मग आता बघा व्ही नंतर इथं ये आहे मग हा झाला नंबर दोन मग पाच नंबर कुठे हे बघा दोन पाच हेच आपलं उत्तर आहे ऑप्शन बी आता राहिलेले शब्द तसे आपण आणखीन घेऊयात आता पुढे बघा मग तीन नंबरला कोण येईल बघा हा ई हा येईल तीन नंबरला नंतर राहिला आता व्ही आय आणि व्ही ओ बरोबर मग व्ही आय येतं नंबर चारला आणि सगळ्यात शेवटी येतं हा पाच नंबरला येईल साहोर म्हणजे जो नंबर चार आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला शेवटचा क्वेश्चन बघा इंग्रजी शब्द क्वेश्चनुसार मांडणी करायची आहे स्पाइन स्पायनल स्पिनर स्पिनेट स्पिंडल सेम पहिल्यासारखंच बघा स्पाइन सगळ्या ठिकाणी सेम आहे एस पी आय एन त्यानंतर जे आपल्याला निवडायचं आहे जिथे ये आहे हे बघा ये, ये हा झाला नंबर एक बरोबर बी जिथे आहे तेच आपलं उत्तर आहे आणि बी फक्त एकाच पर्याय येते आपलं उत्तर मिळालं बाकी चेक चेकसुद्धा करायची गरज पडत नाही बघा अशा प्रकारे आपण काय केलं आहे इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे टॅट म्हणजेच डिक्शनरीप्रमाणे आल्फाबेटिकली टॅटचा पेपर एक दोन तीन चार व पाचमधील प्रश्नांवरती चर्चा केली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तसेच ओएस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद